पूर्व मंत्री अनिल देशमुख के नेतृत्व में नागपुर में गृह मंत्री देवेंद्र फडणवीस के खिलाफ प्रदर्शन किया गया। इस दौरान अनिल देशमुख ने आरोप लगाया है कि देवेंद्र फडणवीस ने काटोल विधानसभा क्षेत्र में विकास कार्य रोक दिया, साथ ही उन्होंने प्रशासन द्वारा विकास कार्य के निधि में भेदभाव का आरोप लगाया। देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्या दबावाखाली जिल्हाधिकारी विकासाच्या कामाला पैसा देण्यासाठी तयार नाही, फाईलवर साक्षरी करण्यासाठी तयार नाही, अनेक ज्या योजना आहेत त्यासाठी सातत्याने आम्ही मागणी करतो आहे की तुमचा खनिजचा पैसा मिळाला पाहिजे, पांढर रस्त्यासाठी पैसा मिळाला पाहिजे, पण काटोल नरखेड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ असल्यामुळे त्या ठिकाणी राजकारण आणण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि त्यांच्या दबावाखाली आमच्या काटोल नरखेड मतदारसंघाच्या विकासाच्या कामासाठी पैसे मिळून देणार आहेत। त्याच्यासाठी आज या इथे जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहे आणि या निवेदनानुसार सर्व जिल्ह्यातील आमदारांना समान वागणूक मिळाली पाहिजे। हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे, हा भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, त्याला जास्त निधी आणि राष्ट्रवादीच्या आमदाराला कमी निधी असं चालणार नाही। याच्यामुळे आम्ही हा हक्कभंगाचा सुद्धा प्रस्ताव आणू, त्याचबरोबर कोर्टामध्ये सुद्धा हा विषय नेऊ आणि कोर्टाला त्यानिमित्तानं आम्ही तिथे न्याय मागू। आज जर जिल्हाधिकारीने आम्हाला न्याय दिला नाही तर आमदार म्हणून मला हक्कभंग आणण्याचा अधिकार आहे।